हिंगोली येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन आमदार बांगर आणि शेतकऱ्यांनी साहित्याची तोडफोड केली आहे. औंढा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असताना शेतकऱ्यांच्या एक हेक्टर शेतीपैकी केवळ एक गुंठ्यात 20% नुकसान दाखवलं गेलंय. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी आमदार बांगर यांच्या नेतृत्वाखाली पीक विमा कार्यालयात तोडफोड केली. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख सध्या आपल्या संपर्कात आहेत. गजानन, सध्या काय परिस्थिती आहे या संपूर्ण प्रकारानंतर? तन्मय, सदरचा जो प्रकार आहे तो हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहरातला आहे. पीक विमा कार्यालयातील मागच्या काही दिवसापासून सातत्यानं पीक विमा कंपनीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात वेगवेगळ्या. एक दोन दिवसापूर्वीच औंढा तालुक्यातल्या पिंपळदरी या गावामधल्या काही शेतकऱ्यांचे त्यांनी क्लेम केले होते पीक विमा म्हणून, पण पीक विमा कंपनीनं परस्पर त्या शेतकऱ्यांच्या नावे बोगस त्या शेतकऱ्यांच्या सह्या मारून पंचनामे केले असं परिसर शेतकऱ्यांनी आरोप केला होता. त्यासाठी ते सगळी कार्यालयात जमली होती आणि त्याच्यानंतर आमदार बांगर तिकडे गेले आणि ते संतप्त झाले हा सगळा प्रकार बघून. आता त्यानं वेगवेगळ्या त्यांच्यावर पीक विमा कंपनीवर आक्षेप होत आहेत, क्लेम करायच्या शेतकऱ्यांना तिथली लोक मिळत नाही, तिथले नंबर बंद असतात, अशा शेतकऱ्यांच्या सातत्यानं अडचणी ज्या होत्या ते त्यांनी ऐकून घेतल्या होत्या. आणि त्याच्यानंतर काही शेतकरी आणि त्यांचे कार्यकर्ते आणि सुद्धा आमदार बांगर यांनी सुद्धा तिथेही तिथेही खुर्च्या असतील किंवा वस्तू असतील त्या एकत्रित करून आपला जो राग आहे तो व्यक्त केला आणि या सदर कंपनीवर गुन्हा दाखल करावा चौकशी करून आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आंदोलनाची केली आहे. नक्कीच, धन्यवाद गजानन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. नेमका काय प्रकार घडला पाहूयात आपण. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे